नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर आज केवळ तीन दिवसात हवामान अंदाज आपण पाहणार आहोत मात्र तो बारकाईने पाहणार आहोत आज दिवसभरामध्ये आपण समोरील उपग्रह छायाचित्र चित्र बघितलं तर गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झालेली होती की थोडं पावसाचं वातावरण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तयार होत आहे यामध्ये परभणी बीड नांदेड धाराशिव लातूर या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हलक्या सरी या ठिकाणी होत आहेत आज नाशिक जिल्ह्यामध्येही सरी झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्याही काही तुरळक भागामध्ये सरी झालेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रातला पाऊस थोडा आज कमी झालेला आहे मात्र आपण एकूणच जर बघितलं तर अजून देखील पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर वाढला नसला तरी उद्यापासून या ठिकाणीसुद्धा पावसाच्या सरी वाढणार आहेत आपण बघतो आहोत की सतरा तारखेला पावसाचं वातावरण बदलणार आहे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचे सरी वाढणार आहेत पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातसुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं वातावरण कमी राहण्याची शक्यता सतरा तारखेला आहे या उलट अठरा तारखेला जर आपण परिस्थिती बदल बघितला तर विदर्भामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती मोठे पाऊस असणार आहेत वासिम हिंगोली नांदेडमध्येही पावसाची परिस्थिती असणार आहे जळगाव जिल्ह्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोकण किरणपट्टीला पाऊस वाढण्याची शक्यता आहे म्हणजे अठरा तारखेला पावसाचं वातावरण हे मोठ्या स्वरूपात असणार आहे मोठे पाऊस या ठिकाणी होतील तिसऱ्या दिवसाचा आपण एकोणीस तारखेचा अंदाज जर बघितला तर संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार होईल उत्तर महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार होईल नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरातसुद्धा बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूरपर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे कोकणातील सर्व जिल्ह्यात पाऊस असेल पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिमी भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे आपण स्कायमेटचा अंदाज बघणार आहोत आज पूर्व विदर्भात पावसाचं उतरण दाखवलेला आहे तर उद्या महाराष्ट्रात थोडं पावसाचं उतरण कमी राहील असा अंदाज या मडणी दाखवला आहे कोकण किनारपट्टीने विदर्भात पावसाचं धोरण दाखवलेलं आहे अठरा तारखेला मात्र मोठं पावसाचं क्षेत्र विदर्भ मराठवाडा आणि कोकण या विभागात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकोणीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण या ठिकाणी मोठ्या पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवलेली आहे वाऱ्यांच्या स्थितीबरोबरच पुढील दहा दिवसात कसे कमीदाब तयार होतील आणि ते कसे महाराष्ट्रावर परिक्रमा करतील हे आपण बघणार आहोत आपण बघतो की सतरा तारखेला देखील एक कमीदाबाचं वातावरण भारताच्या दिशेने पुढे पृष्ठभागावर सरकत आहे आणि याचा परप्रभाव पावसाच्या स्वरूपामध्ये होण्याची शक्यता सतरा अठरा तारखेला आहे तो एकोणीस तारखेला एक कमीदाबाचं क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान आकार घेणार आहे वीस तारखेला याला आकार येईल असा आपला अंदाज आहे नऊशे पंच्याण्णव हेक्टापासकलचा हा कमीदाब आहे सातत्याने त्यामध्ये बदल होतो आहे त्याची तीव्रता कमी अधिक होते आहे आपण बघतो की एक डिप्रेशनचं स्वरूप त्याला प्राप्त होईल असा हवामान खात्याचाही अंदाज आहे भुवनेश्वरपासून हे थोडं महाराष्ट्राच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे कारण कमीदाबाचं क्षेत्र जोपर्यंत विशाखापट्टणमच्या बाजूला सरकत नाही तोपर्यंत त्याचा महाराष्ट्रावर प्रभाव पडणार नाही महाराष्ट्राच्या दिशेने हे कमीदाब सरकणं अपेक्षित आहे आपण बघतो बऱ्यापैकी महाराष्ट्रावर प्रभाव टाकून हा कमीदाब गुजरातच्या दिशेने जाईल असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पावसाची परिस्थिती दाखवली आहे परंतु कुठेही फार मोठं पावसाचं क्षेत्र दाखवलेलं नाही सतरा तारखेला मात्र विदर्भाच्या दिशेने पावसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन मोठे पाऊस सुरू होतील असा अंदाज आहे एक छोटं कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकत असून त्याचा अठरा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात प्रभाव पडणं अपेक्षित आहे की मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने अठरा एकोणीसला हे कमी दाबाचं क्षेत्र सरकणार आहे आणि त्यामुळे या भागात पाऊस पडेलच परंतु या कमी दाबांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातून खेचले गेलेले तीव्र वारे हे कोकण किनारपट्टीसहित लगतच्या जिल्ह्यांच्या पश्चिमी भागात पाऊस वाढवतील आणि त्यामुळे तलाव क्षेत्रात पाणी वाढण्यास त्याची मदत होईल पाच दिवसानंतर खूप मोठं पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रात सरकत जाईल असा अंदाज आहे आणि त्याचा आपण नियमित आढावा पुढेही व्हिडिओ घेत राहणार आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा